कळंबा इथल्या रेणुका देवीच्या मंदिरातील रेणुका मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्त डॉ डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ॲडवायझर सौभाग्यवती पूजा ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाबाई मंदिरामध्ये महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रेणुका देवीचं सामूहिक स्तोत्रपठण होऊन कुंकुमार्चन सोहळा संपन्न झाला. प्राजक्ता नार्वेकर यांनी स्तोत्रपठण केलं. डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ॲडवायझर सौभाग्यवती पूजा ऋतुराज पाटील, लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य पूनम जाधव, अलका माने, स्नेहल जाधव, गीता रोपळकर, वैशाली टिपुगडे, माजी ग्रामपंचायत सदस्या पूजा पाटील, विनीता भोगम, सारिका मगदूम, अपर्णा सुतार, सरिता मगदूम, अनिताराणी नरके, कविता नरके, स्वराली नरके, मेघा नरके, नीता जाधव यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.